नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर बघा, प्रकरण सुरू करण्यापूर्वी परिसंस्था आपण कशाला म्हणतो ते समजून घेऊया। बघा, परिसंस्था म्हणजे काय? तर आपल्या सभोवताली जे जैविक घटक आणि अजैविक घटक असतात त्यामध्ये सतत आंतरक्रिया घडत असते, त्यामध्ये होणारी जी अंतरक्रिया असते त्यालाच आपण परिसंस्था असे म्हणतो। मग जैविक आणि अजैविक घटक कुठले परिसंस्थेतील? तर जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादींचा समावेश होतो आणि अजैविक घटकांमध्ये हवा, पाणी, माती इत्यादी घटकांचा समावेश होतो। हे जे घटक असतात जैविक आणि अजैविक घटक ते एकमेकांवर अवलंबून असतात, त्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडत असते, त्यापासूनच परिसंस्थेची निर्मिती होते। आपल्या भोवताली तलाव, सरोवर, नदी, समुद्र या सर्व परिसंस्था, आपली पृथ्वी सुद्धा एक मोठी परिसंस्था आहे। बघा, परिसंस्थेमध्ये उत्पादक वनस्पती असतात, त्यानंतर वनस्पतींवर अवलंबून असणारे त्या ठिकाणी शाकाहारी प्राणी असतात, शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी असतात आणि मांसाहारी प्राणी आणि वनस्पती जेव्हा मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरावर उपजीविका करणारे विघटक देखील असतात। मग भक्षकांचे कुठले प्रकार पडतात? तर भक्षकांमध्ये प्राथमिक भक्षक असतात, द्वितीय भक्षक असतात आणि तृतीय भक्षक असतात। आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की झाडावर पक्षी असतात, पक्षी हा जैविक घटक झाला आणि तलावामध्ये जे पाणी असतं ते अजैविक घटक झालं, यांच्यामध्ये काय अंतरक्रिया होत असेल? तर बघा, तलावामध्ये जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये अनेक बारीक किडे असतात, या किड्यांवर या पक्ष्यांची उपजीविका भागवली जाते। अशा प्रकारे हे जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये अंतरक्रिया घडून येते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे अन्नसाखळी। अन्नसाखळी आपण कशाला म्हणतो? तर बघा, पर्यावरणामध्ये एक प्रकारची साखळी कशी निर्माण होते? तर वनस्पती असतात, वनस्पतींना खाणारे शाकाहारी प्राणी। शाकाहारी प्राणी म्हणजे काय? हरिण झाला, गाय झाली किंवा बकरी झाली, म्हैस झाली, असे जे प्राणी आहेत ते वनस्पती खातात आणि शाकाहारी प्राण्यांना काय खातात? मांसाहारी प्राणी खातात। शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी आपली उपजीविका भागवत असतात आणि मांसाहारी प्राणी जेव्हा मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीराचं विघटन होते आणि विघटक हे त्याचे विघटन करण्याचं काम करत असतात। मग परिसंस्थेतील हे जे उत्पादक वनस्पती हे सर्वोच्च भक्षक, यापर्यंतचे सर्व प्राणी काय असतात? अत्यंत महत्वाचे असतात। यातील एकाची जरी संख्या कमी झाली तर पूर्ण परिसंस्थेचा काय होत असतो? ऱ्हास होत असतो। माशा या घटकांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे, तेच आपण या पाठामध्ये शिकणार आहोत।